मोर्शीपासून 22 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खेड या गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर मनुदेवी मातेचे ऐतिहासिक मंदिर असून इसवी सन 9व्या किंवा 10व्या शतकातील हे मंदिर असू शकते असा अंदाज येथील वयोवृद्ध मंडळीतर्फे वर्तवला जाते. तुळजापूर येथील तुळजा भवानी व रिद्धपूर येथील कोलरा देवी यांची मनुदेवी ही धाकटी बहीण असल्याचे मानले जाते. त्यामुळे गावातील व पंचक्रोशातील अनेक लोकांचे कुलदैवत हे मनुदेवी असल्याचे आढळून येते. नवरात्र काळात 10 दिवस या ठिकाणी होम हवनासह मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. येथील वैशिष्ट्य म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या परिसरात शस्त्रपूजा व सीमा उल्लंघन करून मनुदेवीला सोने वाहिले जाते आणि त्यानंतरच सोने देण्याचा कार्यक्रम सुरू होतो. अशा प्रकारची माहिती या संस्थांचे सचिव अमित देशमुख यांनी दिली आहे. या मनुदेवी मातेच्या मूर्तीला महाअनुभव पंथांचे चौथे अवतार गोविंद प्रभू यांचा पावन स्पर्श झाला असल्याने महाअनुभव पंथीय या मूर्तीला नमस्कारी स्थान मानतात आणि महाअनुभव पंथीय भाविक लोक मोठ्या संख्येने येथे देवदर्शनासाठी येऊन उटी अवसर करून मनोभावे देवीची पूजा करतात. संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी. నందితమోదిని విశ్వవినోదిని నందినుతే గిరివర వింధ్య శిరోదిని వాసిని విష్ణు విలాసిని జిష్ణునుతే భగవతి హేషితి కంఠ కుటుంబిని భూరి కుటుంబిని భూరి కృతే జయ జయ హే మహిషాసురమర్దిని రమ్యకపర్దిని శైలసుతే.